डॉक्टर विश्वंभर चौधरी, आम्ही निर्भय बनोद्वारे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 75 सभा घेतल्या आणि लोकशाही वाचवण्यासाठी संविधानाचं रक्षण आणि सन्मान होण्यासाठी आम्ही जी काही मोहीम चालवलेली आहे ती आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आम्ही सुरू करत आहोत आणि मुख्यतः कोणाविरुद्ध मतदान करायचं किंवा कोणासाठी करायचं याच्यापेक्षा आम्हाला हे महत्त्वाचं वाटते की संविधानाचं रक्षण झालं पाहिजे आणि लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे. याच्यामध्ये लोकशाही प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाची आहे. मुद्द्यांवर राजकारण झालं पाहिजे आणि मुद्द्यांबद्दल लोक बोलले पाहिजे असा आमचा विचार आहे. डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि मी, आम्ही आधी पण ते जाहीर केलेलं आहे की आम्ही आधी ज्याप्रमाणे महाविकास आघाडीला पाठिंबा दिला तो बिनशर्त स्वरूपाचा होता, पण आता आमच्या काही अटी आणि शर्ती आहेत. सशर्त पाठिंबा याच्यासाठी आहे की महाविकास आघाडी निवडून येणार असं एक साधारणतः चित्र निर्माण झालेलं आहे आणि जर त्यांचं सरकार आलं तर त्यांनी प्राधान्यक्रमाने काही गोष्टी कराव्या, ज्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, हवा, पाणी, नद्या, स्वच्छता आणि एकूणच विकासाचे मुद्दे घेतले पाहिजे. केवळ राजकीय मुद्द्यांवर आधारित दररोजचे भाषणं ऐकून महाराष्ट्रातले लोक कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे मुद्द्यांवरचं राजकारण झालं पाहिजे असं आम्हाला वाटते. नागरिक म्हणून विचार करणारे मतदार तयार झाले पाहिजे असं सुद्धा आमचा विचार आहे.